तर आमचे प्रश्न मार्गी लागतील किंवा नाही दिसतो मी कैलास राऊत या ठिकाणी आदिवासी गुवारी कंसात गुणगुवारी जनविकास मंचतर्फे विद्यार्थ्यांना होणाऱ्या अन्यायावरती सरकारला वाचा फोडण्याकरती या ठिकाणी आदिवासी युवा मंच जनविकास युवा मंच यांनी धरणं आंदोलन घेतलं आणि ती बाब त्यांची योग्यच आहे। या ठिकाणी आदिवासी गोंडवारी संविधान हक्कातर्फे फार मोठ्या प्रमाणात दिनांक 5 फेब्रुवारीला नागपूर बंद झालं, 26 जानेवारीपासून उपोषण सुरू झालं आणि 10 फेब्रुवारीला माननीय उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृहावर आमच्या समाजाच्या शिष्टमंडळासोबत चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये त्या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्र्यांनी असं जाहीर केलं की तुमचा 85 जी आर हा दुरुस्ती करण्याकरता एका रिटायर्ड जजची नियुक्ती करण्यात येईल आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी 6 महिन्यात अहवाल आपला शासनाला सादर करेल। परंतु आज जवळपास 3.5 महिने होऊन सुद्धा त्या ठिकाणी कमिटी जरी जाहीर केली, कमिटी सुद्धा स्थापन केली, तरी सुद्धा त्या कमिटीचा अहवाल शासनापर्यंत पोहोचलेला नाही। कमिटीचे अध्यक्ष माननीय जस्टिस वडनेसाहेब या ठिकाणी येऊन समाजाचा अभ्यास करून गेले, परंतु त्यांनी समाजाच्या प्रतिनिधीसोबत कधी सल्लासहमत किंवा निवेदनं घेतली नाही। त्याबाबत मी शासनाला सेक्रेटरीला विचारणा केली असता आणि वडनेसाहेबांना सुद्धा विचारणा केली असता त्यांनी असं सांगितलं का मला त्यांनी स्टाफ उपलब्ध करून दिलेला नाही, मला स्टेनो दिलेला नाही, मला टाईपरायटर दिला नाही, कम्प्युटर ऑपरेटर दिले नाही। ताबडतोब मी लगेच काल मान्य चंचल पाटील नावाच्या TRT च्या सचिवासोबत बोललो, त्यांनी 2 दिवसात या ठिकाणी त्यांना ती माहिती उपलब्ध करून ती सवलत उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आणि वडनेसाहेब या ठिकाणी जुलैच्या 1-2 हप्त्यामध्ये आमच्या प्रतिनिधी मंडळासोबत किंवा समाजाच्या विविध लोकांसोबत